2022 हे वर्ष आता संपत चालले आहे. नवीन वर्ष काही दिवसावर येऊन ठेपलं आहे. नूतन वर्ष साजरं करत असताना अनेक तरुण आपल्या मित्रांना आप्तेष्टांना शुभेच्छा देताना तुका म्हणे असा उल्लेख करून शुभेच्छा देतात. हाच शब्दप्रयोग आता महागात पडू शकतो, कारण यावर देहू संस्थाने आक्षेप घेतला आहे. नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना तुका म्हणे हा शब्दप्रयोग केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विडंबन करणारे शब्दप्रयोग खपून घेतले जाणार नाहीत असेही नितीन महाराज यांनी म्हटले आहे. नितीन महाराज मोरे म्हणाले की तुका म्हणे ही तुकोबांची नाममुद्रा आहे. नूतन वर्ष साजरं करत असताना तरुण मुलं अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा पत्रक तयार करतात. तुका म्हणे ही तुकाराम महाराजांची नाममुद्रा आहे, जणू ती स्वाक्षरीच आहे. ज्या वाक्याला आपण तुका म्हणे लावतो त्याला प्रमाण असतं. वारकरी संप्रदायात ते आदराचं नाम आहे. कृपा करून कोणीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना तुकोबाच नव्हे तर कुठल्याही संताच्या नावाचा वापर करून चुकीचं विडंबन करू नये. राष्ट्रपुरुषांच्या नावाचा देखील असा उपयोग करू नये. छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांच्या नावाचे जर विडंबन केलं तर त्यांच्यावर देहू संस्थान कडक कारवाई करेल असा इशाराच नितीन महाराज यांनी दिला आहे. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, आणि अशाच पद्धतीच्या शुभेच्छा देत असताना विशेषतः जास्त करून तरुण वर्गातनं अनेक संतांच्या अभंगाची मोडतोड करून त्याचं शुभेच्छा पत्र तयार केलं जातं. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबत सांगायचं म्हटलं तर तुका म्हणे ही जगद्गुरु तुकोबारायांची नाममुद्रा आहे. थोडक्यात ती जगद्गुरु तुकोबारायांची स्वाक्षरी आहे, आणि ज्या वाक्याला आपण तुका म्हणे लावतो त्याला ते प्रमाण असतं, आणि वारकरी संप्रदायामध्ये फार आदराचं ते नाम आहे. तर कृपा करून कोणीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना तुकाराम महाराजच नव्हे तर कुठल्याही संतांच्या नावाचा वापर करून चुकीचं विडंबन करू नये. फक्त संतांच्याच नव्हे तर आपल्या देशातील राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्याही नावाचा कोणीही उपयोग करू नये. छत्रपती शिवाजी महाराज असो, जगद्गुरु तुकोबाराय असो, यांच्या नावाचं जर कोणी विडंबन केलं तर देहू संस्थांच्या वतीने त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. यापूर्वी अशा कारवाया केल्या गेलेल्या आहेत. मी आपल्या अनुषंगाने पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जगद्गुरु तुकोबारायांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून कोणीही विडंबन करू नये. रामकृष्ण हरी. घेण्यासाठी आपल्या MB News ला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. धन्यवाद.